गुड मॉर्निंग आणि नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश पाटील, डिपार्टमेंट ऑफ मायक्रोबायोलॉजी, कणकवली कॉलेज कणकवली। प्रथमतः सर्व पार्टिसिपंट्स, टीचर्स, कोऑर्डिनेटर यांचे सहृदय स्वागत करतो। शिक्षण प्रसारक मंडळ कणकवली कॉलेज कणकवली यांच्यातर्फे ऑर्गनाइज केला गेलेला 1 वीक ऑनलाइन सर्टिफिकेट कोर्स क्वालिटी कंट्रोल एंड क्वालिटी एश्युरन्स इन फार्मास्युटिकल एंड अलाइड इंडस्ट्री हा कोर्स 21 तारखेपासून 26 तारखेपर्यंत आपण रन करत आहोत। आणि त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट झाला, तुम्ही कणकवली कॉलेज कणकवलीला एक संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो। हा कोर्स डिझाईन करत असताना आपण त्यामागे 3 मुख्य हेतू ठेवलेले आहेत। पहिला आपला महत्त्वाचा हेतू आहे तो म्हणजे जी शैक्षणिक संस्थांमध्ये यूज केल्या जाणाऱ्या टेक्निक्स आणि करंटली इंडस्ट्रीमध्ये यूज केल्या जाणाऱ्या टेक्निक यांच्यामध्ये जो काही गॅप आहे तो गॅप आपण ब्रिज करण्याचा प्रयत्न करत आहोत। विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल क्षेत्रामध्ये काय चालतं, कोणत्या प्रकारच्या टेक्निक यूज केल्या जातात, कोणत्या प्रकारचे प्रॅक्टिसेस कॅरी आउट केले जातात याच्याबद्दलचे थोडी इन्फॉर्मेशन व्हावी। तसेच विद्यार्थी आता एकतर लास्ट इयर यूजीला आहेत किंवा पीजीला आहेत, लवकरच ते त्यांच्या करिअरला सुरुवात करणार आहेत, मग ज्यावेळी ते इंटरव्ह्यू देतील त्यावेळी त्यांचा इंटरव्ह्यूमधला सक्सेस रेट जो आहे तो सक्सेस रेट इन्क्रीज करणं हा एक आपला हेतू आहे। याच्या व्यतिरिक्त करिअरची सुरुवात करत असताना काही सॉफ्ट स्किल्स, काही जनरल इन्फॉर्मेशन आपल्याला आवश्यक असते, मग ती देण्यासाठी आपण हा कोर्स जो आहे तो कोर्स आणि कोर्स करिक्युलम हे इंडस्ट्रियल एक्सपर्ट बरोबर डिझाईन केलेलं आहे। कोर्स कंडक्ट करत असताना हा टोटली 5 पार्टमध्ये विभागला गेलेला आहे। त्यामधला सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सेशन्स विच आर कंडक्टेड बाय इंडस्ट्रियल एक्सपर्ट्स। रेप्युटेड फार्मास्युटिकल आणि फूड इंडस्ट्रीमधील काही एक्सपर्ट्स आहेत की जे एक्सपर्ट्स ॲक्च्युअलमध्ये कोणत्या टेक्निक्स यूज केल्या जातात, कोणते प्रॅक्टिसेस यूज केले जातात, कशाप्रकारे डॉक्युमेंटेशन केलं जातं, ऑडिट कसं फेस केलं जातं, ॲज वेल ॲज आपल्याला जे काही परमिशन्स घ्यायचे असतात, सर्टिफिकेशन घ्यायचे असतात, ते कशाप्रकारे मिळवले जातात याबद्दल गाईड करणार आहेत। आणि हे सर्व सेशन्स झूम मीटिंग्स किंवा खास या कोर्स करिक्युलमसाठी रेकॉर्ड केलेले जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज यूट्यूबद्वारे तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत। दुसरा या कोर्समधला घटक जो आहे तो म्हणजे ॲक्च्युअल इंटरॅक्शन विथ दी इंडस्ट्रियल एक्सपर्ट, की ज्याच्यामध्ये आपण क्वेश्चन ॲन्सर पॅटर्नमध्ये मुलांच्या मनामध्ये जे इंडस्ट्रियल टेक्निक्सबद्दल किंवा इंडस्ट्रीमध्ये कॅरी आउट केल्या जाणाऱ्या गोष्टी आहेत किंवा करिअर आहे याच्याबद्दलचे जे काही शंका असतील त्या शंकांचे निरसन जे इंडस्ट्रियल एक्सपर्ट्स आहेत ते ॲक्च्युअलमध्ये करणार आहेत। याच्या व्यतिरिक्त आम्ही जाणीवपूर्वक ह्या कोर्समध्ये एक टास्क ॲड केलेला आहे। ॲक्च्युअलमध्ये ज्यावेळी आम्ही हा कोर्स ऑफलाईन रन करत होतो त्यावेळी थेरी लेक्चर्स बरोबर आम्ही काही प्रॅक्टिकल पण इन्क्लूड केले होते, म्हणजे टोटल कोर्स जो आहे तो कोर्स होता तो 25 थेरी लेक्चर्स अँड 20 प्रॅक्टिकल लेक्चर्स होता। पण आपण सध्या फिजिकली प्रॅक्टिकल कॅरी आउट करू शकत नाही, त्यामुळे जाणीवपूर्वक यामध्ये तुम्हाला काही टास्क प्रोव्हाइड केले जाणार आहेत की जे खूप इझी असतील, छोट्या टाईममध्ये सुद्धा कंप्लीट होतील, पण त्याच्यामुळे तुम्हाला थोडंसं प्रॅक्टिकल एक्सपोजर मिळेल
आणि ह्या कोर्स मधला जो काही इंटरेस्ट आहे तुमचा किंवा ह्या करिअर मधला इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट थोडासा इन्क्रीज होईल. यासाठी तो टास्क ऍड केलेला आहे की जे टास्क तुम्हाला 10 ते 15 मिनिटात कंप्लीट करायचं आहे आणि त्या टास्कशी रिलेटेड जे काय वन पेज तुमचा रिपोर्ट असेल तो रिपोर्ट तुम्हाला त्या त्या दिवशी तुमच्या कोऑर्डिनेटरना सबमिट करायचा आहे. याच्या व्यतिरिक्त कोर्समध्ये आपण डेली एक क्विज 10 मार्क्स 10 क्वेश्चन ही असाइन करणार आहोत की जी तुम्हाला ठरलेल्या टाइममध्ये सबमिट करायचे आहे. व त्याच्याशिवाय फायनल डेला तुम्हाला एक 50 मार्क्सची टेस्ट विच इन्क्लूड दी 51 मार्क क्वेश्चन ती पण तुम्हाला अटेम्प्ट करायची आहे. तर या पूर्ण मॉड्यूल्समध्ये जे काय हे 5 घटक आहेत त्या 5 घटकपैकी तुमचा डेली क्विज मार्क्स फायनल एक्झामिनेशन मार्क टास्क कंप्लीट केला त्याचे मार्क्स आणि याच्या व्यतिरिक्त डेली तुम्हाला 4 किंवा 5 पेजेसचा एक इम्पॉर्टंट मटेरियल दिले जाणार आहे. दिस इज रिलेटेड विथ द प्रॅक्टिसेस विच इज डन ॲट दी फार्मास्युटिकल अँड अलाइड इंडस्ट्रीज. तो तुम्हाला स्वतः स्टडी करून परत त्याच्यावरचीही एक पेज रिपोर्ट तयार करायचा आहे. असं 5 किंवा 6 डेचे तुमचे 6 पेजेस होतील की जो फायनल रिपोर्ट ॲज अन सेल्फ लर्निंग रिपोर्ट म्हणून तुम्हाला शेवटच्या दिवशी सबमिट करायचा आहे त्याला सुद्धा मार्क्स असतील. पूर्ण मार्किंग आणि ग्रेडेशन हे डेली क्विज फायनल एक्झामिनेशन टास्क तुम्ही जो कंप्लीट केला आहे तो आणि सेल्फ लर्निंग रिपोर्ट ह्या 4 गोष्टीवरती डिपेंड असेल. या ग्रेडिंग आणि मार्क्सवरूनच आम्ही या पूर्ण बॅचमधले 3 टॉपर तसेच जे काय सिलेक्टिव कॉलेजेस आहेत की ज्यांच्या थ्रू आपल्या काही ॲडमिशन झालेले आहेत किंवा कोऑर्डिनेटर कोलॅबरेटिव्ह कॉलेजेस आहेत त्या प्रत्येक कॉलेजमधला 1 टॉपर आपण सिलेक्ट करणार आहोत. आता कोर्स मध्ये एक्झामिनेशन क्विज आणि असाइनमेंट यामध्ये बऱ्याच वेळा समसमान मार्क पडण्याची शक्यता आहे. अशा सिच्युएशनमध्ये कोऑर्डिनेटर आणि ऑर्गनायझर ह्यांनी घेतलेला जो डिसिजन आहे तो डिसिजन सर्व पार्टिसिपंटनी मान्य करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ही एक गोष्ट आहे. आता हा पूर्ण कोर्स रन होत असताना सुरुवातीचे काही दिवस कदाचित तुम्हाला शेड्यूल थोडंसं हेक्टिक वाटेल पण डेफिनेटली लास्टला किंवा लास्टचे काही दिवस तुम्ही हा कोर्स खूप एन्जॉय कराल. आता हा कोर्स आम्ही रन करत असताना पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने रन करत आहोत त्यामुळे काही तांत्रिक एरर्स आले किंवा काही गोष्टी जर आमच्याकडून चुकीच्या झाल्यात तर त्याबद्दल मी आत्ताच तुम्हा सर्वांची माफी मागतो आणि तुम्ही सर्व चांगल्या प्रकारे सहकार्य कराल तसेच खूप चांगल्या रीतीने कोर्स कंप्लीट कराल अशी मी सर्वांच्याकडून अपेक्षा करतो. व शेवटला फक्त एवढंच सांगतो की एक्झाम आणि ह्या सर्व गोष्टींचं खूप बर्डन घेऊ नका. हा कोर्स जो कंप्लीट आहे तो कोर्स तुम्हाला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीचा तुम्ही एक्सपिरियन्स घेताय असं कन्सिडर करून पार्टिसिपेट व्हा. सर्व दिलेल्या गोष्टी आणि शेड्यूल प्रॉपरली फॉलो करा. 100% फ्युचरमध्ये ह्याचा तुम्हाला बेनिफिट होईल. धन्यवाद.